टक्कल पडलाय, मग चिंता करू नका। आता संगमनेर शहरातील गणेशनगर येथे हबीब हेअर अँड ब्युटीमध्ये तुमच्या डोक्यावरील केस पहिल्यासारखे दिसण्यासाठी पुरुषांनी आजच भेट द्या, तर महिलांच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध। त्याचबरोबर नवोदित तरुण तरुणींसाठी मेन्स अँड लेडीज हेअर पार्लरचे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी आमची अकॅडमी सज्ज आहे। एक वेळ अवश्य भेट द्या। हबीब हेअर अँड ब्युटी, गणेशनगर, संगमनेर। संपर्क 77980 54 841। संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ एकवटले असून महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला। योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी केली आहे। कवठे कमळेश्वर ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन 2 वर्ष झाली, मात्र आजी माजी सरपंचामध्ये वाद असल्यानं याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या कारभारावर होतोय। दलित वस्ती योजनेसाठी आलेला निधी अन्यत्र वापरला गेला। रोजगार हमी योजनेतील गाय गोठा शेड योजना लाभार्थ्यांना न देता मर्जीतील ग्रामपंचायत कर्मचारी आणि घरातील सदस्यांसाठी वापरला गेल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत। यामुळे खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिलेत। या सर्व योजनांची आणि शासकीय दप्तराची तपासणी करून चौकशी व्हावी अशी मागणी सदस्य मीरा भडांगे, नागेश यादव यासह अन्य सदस्यांनी तसेच ग्रामस्थांनी केली आहे। मी महिला राखीव असताना यांनी वर्षभर माझ्यावर भरपूर अन्याय केले आणि माझं जे पद होतं त्याचा यांनी खोटा राजीनामा देऊन यांनी माझं पदही हिसकून घेतलं आणि भरपूर माझ्यावरती यांनी अन्याय केले। याच्यात अशी मागणी, मला माझं कर्तव्य चांगलं होतं त्याच्याबद्दल, मला त्याच्याबद्दल न्याय भेटलेला आहे, पण मग माझं एकच म्हणणं, यांनी वर्षभर मला कोणत्याही प्रकारचं कामही करून दिलं नाही, व्यवस्थित खुर्चीतही बसून दिलं नाही आणि कोणतीच गोष्ट यांनी माझ्या हातात येऊन नाही दिली। नेहमी दादागिरी, कोणी जर नागरिक जर आला त्यांनी जर विचारलं मला काही तर सांगायचं, सरपंच बाई तुम्ही जास्त बोलायचं नाही आणि तुम्ही सरपंच पदावरती, आणि नंतर म्हणायचं नाही नाही तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही सरपंच आहे, म्हणजे दोन्ही बाजूने मला टोचन चालू होतं। आता तुम्ही राजीनामा दिलाय, काढलं तुम्हाला पदावरून? हा, वर्षापासून काढलेलंच आहे मला त्यांनी। तुम्ही राजीनामा दिला? नाही, मी स्वतः राजीनामा दिलेला नाही, यांनी परस्पर माझा राजीनामा कधी दिला ते मला काही माहित नाही। आयुक्तांचा निकाल माझ्या बाजूने लागलाय। आता तुम्ही पदभार आहे का? अजून पदभार नाही आमच्याकडे। काय मागणी? व्हिडिओ त्यांच्यावर, जे त्यांनी माझ्यावरती अन्याय केले त्याच्याबद्दल त्यांनी त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे। माझी खुर्ची मला व्यवस्थित आणि चांगल्या रीत्या सांभाळता येत होती, पण यांनी मला ती सांभाळूनच दिली नाही, मला कोणतंही काम करूनच दिलं नाही यांनी। म्हणजे आमच्याकडे आता 1-2 दिवसामध्ये चार्ज आला असता ना, तर यांनी ग्रामपंचायत उघडून आज सकाळी नागरिकांनी पाहिलं सगळं दप्तर अस्त व्यस्त पडलेलं होतं, त्यावेळेस त्यांनी तुम्हाला पण इथं आज बोलून घेतलं की हे पहा काय प्रकार चालू ग्रामपंचायतीमध्ये। हा, याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आम्हाला 2-2 महिने पाणी येत नाही, रातची मुठरी 8 दिवस लाईटी, रातच्या दिवसा मुठरीवाले पाणी भरून देती नाही। हा, ते म्हणते तुम्ही काय आम्हाला पट्ट्या भरित काच बोला, ते बळजबरीने एक हांडा भरून आणावा लागतो, आम्ही जारचं पाणी प्यायला घेतो 15 रुपये हांडा, ते देत नाही तो बाबा। सध्या गावात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब सुरू आहे, याकडे प्रभारी सरपंच नवनाथ जोंधळे यांचं लक्ष नाही। 2 महिन्यांपासून नळाला पाणी येत नसल्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागतीये, दूषित पाणी प्यावं लागतंय, पाणीपट्टी भरूनही नळ कनेक्शन तोडली जात आहेत। या विरोधात महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला। यावेळी सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी हजर नसल्यानं महिला आक्रमक झाल्या, त्यांनी घोषणाबाजी केली। ग्रामसेवक संग्राम चांडे यांच्याकडे वडगाव पान आणि कवठे कमळेश्वर ग्रामपंचायतीचा कार्यभार असल्यामुळं आठवड्यातून ते फक्त 2 दिवस या ठिकाणी उपलब्ध असतात, कधी कधी तर ते येतच नाहीत, त्यामुळं सर्व कामं ठप्प झाली आहेत। ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामसेवक मिळावा अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे। बाबासाहेब कडूसी, न्यूज मराठी, संगमनेर। डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा,
संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623252722।